शेतकरी मित्र, आपल्या एक साधी भावना आहे आणि कल्पना आहे की गाव पाणीदार होण्यासाठी प्रत्येक जणाला वाटतं की माझ्या गावाला धरण व्हावं, माझ्या गावाला नदी व्हावी, माझ्या गावाला बंधारे व्हावेत, माझ्या गावाला पाईपलाईन यावी, माझ्या गावाला कॅनल असावं. पण मी तुम्हाला जलताराच्या माध्यमातून आत्मविश्वासानं सांगतो, माझ्या 12 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो की ह्या कुठल्याही पाण्याच्या सोर्सेस तुमच्या गावाला जरी नसतील तरी जलतारा तुमच्या गावाला पाणीदार करल. कसं? की एका एकरामध्ये एक शोषखड्डा घ्या, त्याला दगडानं बुजून घ्या, आलेलं पाणी सगळं एकरामध्ये जाणार, जमिनीच्या भूगर्भातली पाणी पातळी वाढणार. गावाला जर 2000 एकर असेल तर 2000 शोषखड्डे आपण करतो, दगडानं बुजतो, पावसाचा थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भामध्ये येऊन पाणी पातळी वाढवतो. मग कशाला गरज पडणार आहे तुम्हाला धरणांची, कशाला गरज पडणार आहे तुम्हाला कॅनलची, कशाला गरज पडणार आहे तुम्हाला नदीची? आत्मविश्वासानं शेतकरी मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो, चॅलेंज देऊन सांगू इच्छितो, हे कुठल्याही सोर्सेसची गरज नाही, लाखो करोडो रुपये शासनाचे वाचतील आणि गाव पाणीदार होईल. हे आम्ही पांढुर्णा नावाच्या गावात करून दाखवले की कुठंही नदी नाही, कुठंही कॅनल नाही, कुठंही सोर्सेस नाही आहेत, असं गाव 12 बागायतदारांचं गाव बनलेलं आहे. मात्र त्या गावातल्या प्रत्येक एकरवर जलताराचा शोषखड्डा झाला आहे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही जलतारा हे केलेलं आहे. आणि मला पुन्हा एक चॅलेंज देऊन सांगायचं आहे की नवीन विहीर खोदण्याची गरज पडणार नाही, नवीन बोरवेल घेण्याची गरज पडणार नाही. नाही तर आज दीपक भाऊ अशी परिस्थिती आहे की शेवटी हात पीक हातात आलं आणि पाणी जर उडालं तर लगेच बोरची मशीन माणूस आणतो आणि लाखो रुपये खर्च करतो, लगेच आडवे बोर घी विहिरीला खोदकाम कर, कित्येक पैसे शेतकऱ्यांचे यात चाललेत. असं म्हणतात की आडात असेल तर पोहऱ्यात येईल, अरे जमिनीचंच नाही तर तुमच्या विहिरीला लागेल कुठून पाणी? म्हणून जलतारा हा एक इतका सुंदर समृद्धीचा आणि पाणीदार गावाचा पर्याय आहे, मी आत्मविश्वासानं सांगतो की ह्या कुठल्याही तुम्हाला नवीन खर्च करण्याची गरज पडणार नाही, आहे त्या विहिरी पूर्ण भरतील, आहे ते बोरवेल रिचार्ज होतील. नक्कीच सर, आपण एक साधं उदाहरण जरी आपल्या घरचं बघितलं, आपले कपडे आपले धुतले, धुतल्यानंतर वाळत घातले, तर साहजिकच त्याच्यामध्ये काहीतरी ML 10-20 ML 30 ML पाणी असतं, तासाभरामध्ये ते ML सगळं उडून जातं. आपण वाळू घातलं, सावलीत वाळू घातलं तरी उडतं. आपण जे तळे उन्हात केले त्याचं पृष्ठभाग पूर्ण बाहेर आहे, त्याच्यानंतर जे गाळाची जमीन बारीक वालुकामय तिथे सगळी जाम माती झाली, त्याच्यामधून पाणी खाली जिरत नाही, म्हणजे तिथंही जिरायचं काम नाही आणि वरती वाळायला ठेवलेलं आहे, तर आपलं जे पाणी आहे ते खाली जिरण्यापेक्षा हे पूर्ण पाणी हे बाष्पीभवन व्हायला लागलं. येस, जसं सर म्हणले की सगळं उडवायला ठेवलेलं जसं पाणी आपण म्हणू, वाळत घातलेलं पाणी, आणि ते वाळत घातल्यापेक्षा एवढं जे मौल्यवान पाणी आहे, आपण सोनं कुठं ठेवतो, पैसे कुठं ठेवतो, तर तिजोरीत, जे काही आपण तिजोरीत ठेवतो मौल्यवान वस्तू आहे म्हणून, आणि आपण पाणी कुठं ठेवतो तर वाळत घालतो आहे, तीही मौल्यवान वस्तू आहे. जर जलताराच्या माध्यमातून दीपक भाऊ पाणी जमिनीच्या भूगर्भात नेऊन पाण्याची पातळी वाढणं किंवा जमिनीत साठा निर्माण करणं म्हणजे ही पाण्याची एफडी करणं आहे. एफडी करणं आहे म्हणजे 4 महिने हे पाणी तुम्ही तुमच्या जलताराच्या माध्यमातून खांडवीच्या बँकेमध्ये म्हणजे खालच्या भूगर्भामध्ये नेऊन साठवायला लागलात आणि पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या एफडीचा उपयोग तुम्ही पिकासाठी करायला लागलात. इतका सोपा कन्सेप्ट आहे आणि त्याचे व्हिडिओ आपण वेळच्या वेळेवर टाकलेले आहेत. भाऊंच्या या गावामध्ये आपण जर पाहिलं असेल तर जवळजवळ 2600-2800 गड्डे जलताराचे या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचा अनुभव पाठीमागच्या विहिरीचा अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाही असाल की बंद पडलेली विहीर, टेकाड्यावर असलेली विहीर जी की 6 महिन्यानंतर जिचं पाणी येत वाढतं, तेच पाणी आज या विहिरीमध्ये जर तुम्ही पाहत असाल जवळजवळ 20-22 फूट पाणी असेल, 25 फुटापर्यंत पाणी आहे. आणि ज्या विहिरीचा पंप त्यांनी बऱ्याच किती वर्ष झाला पंप टाकला नसेल, टाकलाच नव्हता पंप, म्हणजे लवणात विहीर घेतलेली तिकडे, हा हिला पाणीच येत नव्हतं, पंपच नव्हता टाकला, म्हणजे तुमच्या कारण पंप नाही व्हायच्या, टाकलाच नाही. म्हणजे ही जी विहीर आहे आज जर पंप टाकला तर आज उपासणार नाही, अशा प्रकारे सरांच्या या जलतारा ते काय म्हणून उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे, सगळे गाव जलमय करायचं. तसं हे जी विहीर आहे त्याचं एक पावती, त्याचं एक निकाल, त्याचं एक प्रगती पुस्तक आपण म्हणू शकतो की त्या माध्यमातून या विहिरीला आज फक्त जुलैच्या शेवटच्या या आठवड्यामध्ये पाऊस जास्त झालेला नसताना सुद्धा याला पाणी आलेलं आहे आणि हे पाणी उपसणारं नाही आहे सध्या, असं भाऊ आपल्याला सांगतात. आणि यांच्या कहाण्यामध्ये इथं त्यांनी मोटर चालवलेली आहे जुन्या काळामध्ये, पण आता परिस्थिती बदलली, आता परिस्थिती भरपूर काही बदलली, पाणी पातळी खाली गेली आणि या विहिरीला बऱ्याचशा लोकांच्या विहिरीला अशा पाणी येत नाही. पण जसं भाऊ म्हणले की याला जुना जो नळ आहे, जुना जो बुंगळा आहे, हा चालू झाला आणि त्याच्यानंतर हिला पाणी आलं. तर नक्कीच सरांनी यासाठी जे परिश्रम घेतले, त्यांच्या टीमने जे परिश्रम घेतले, यांच्या गावाचंही कौतुक करावं लागेल की यांच्या गावामध्ये इतकं चांगल्या प्रकारे जलतारा राबवण्यात आला तर पूर्ण गाव हे पाणीयुक्त जलयुक्त झालेलं आहे आणि ते सगळं श्रेय आपले मनुभाऊ, त्याच्यानंतर वाया सर यांना आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या पूर्ण संस्थेला, त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण टीमला जाते. त्याच्यानंतर यांच्या टीममध्ये आपण ज्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंही असेल, एका एका दिवसात जवळजवळ
आपली जेसीपी 20 जेसीपी होती त्या दिवशी, 20 जेसीपी माझ्या समोर काम करत होते. जवळजवळ 70-80-100 त्यांचे जे काही युवक असतात, काम करणारे मुलं आहेत बरोबरचे, जलतारा सेवक जलतारा सेवक प्रत्येक ठिकाणी उभं राहून ते काम करून घेतात. तर ही ताकद आहे जलताराची. तर ही ताकद तुम्हाला दाखवायची होती या माध्यमातून, म्हणून हा नेमका व्हिडिओ तयार केला. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. या सर्वांचं त्यांच्या भावी पिकासाठी आपण शुभेच्छा देऊ. पिकासाठी नाही तर भावी पिढीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊ, कारण की हे जे काम आहे हे एका वयासाठी नाही तर हे काही काही पिढ्यासाठी. एकदा एखाद्याला समजलं की बाबा तळ्याची गरज नाही, माझ्या इथे तळेच नाही, तळ्यामध्ये जमिनी जायला आपल्याकडे जमिनी तेवढ्या राहिलेल्या नाही. पहिले आपल्या भरपूर जमिनी होत्या, आता 2-3 एकरवरती आपण येऊन ढपलेलो आहे. तर मग आपल्याला भूमिहीन व्हायचं नसेल आणि आपली जमीन जर जे गड्डं आहे त्याच्यावर सुद्धा पीक काढायचं असेल तर जलतारासारखं दुसरं पर्याय दुसरा मला वाटतं कुठलाच नाही आहे. तर जास्तीत जास्त जलतारा या विषयावरती तुम्ही सुद्धा अभ्यास करा. भाऊंचा अगोदर मोबाईल नंबर दिलेला आहे, सरांचा मोबाईल नंबर याच्यावरती दिसतोच आहे. कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या, आपल्या विहिरीच्या बाजूला जलतारा करा म्हणजे करा. ही आपणास हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि थांबतो आणि या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राम राम. सर राम राम. राम राम. राम राम. जय गुरुदेव. जय गुरुदेव.